नमस्कार, मी एके सर, एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर परत एकदा सर्वांचं स्वागत करतो. TPA 2024 ची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे आणि ह्या ॲडव्हर्टाइजमेंटबद्दलचा डिटेल व्हिडिओ, व्हॅकन्सी काय असतील, सिलॅबस काय असेल, बरोबर ना, या संदर्भात एक्झामची डेट काय असेल, फॉर्म फिलिंगची डेट काय असेल, या संदर्भातला एक सेपरेट व्हिडिओ आपल्या एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला दिसेल. पण आजचा जो व्हिडिओ आहे हा स्पेसिफिक व्हिडिओ कशा संदर्भात आहेत की जे नवीन सब्जेक्ट ॲड झालेले आहेत, जवळजवळ 6 ते 7 सब्जेक्ट आपल्या TPAच्या सिलॅबसमध्ये 2023ला जे एक्झाम झाले त्यावेळेलाच ॲड झाले होते, तेच कंटिन्युएशनमध्ये 2024 देखील असणार आहेत. आणि हे जे सब्जेक्ट आहेत हे गेम चेंजर सब्जेक्ट असणार आहेत. त्यातील एक सब्जेक्ट इंजिनिअरिंग ग्राफिक्स बद्दल या ठिकाणी आपण बोलणार आहोत. त्यातील हा पहिला व्हिडिओ या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, सो मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, इंजिनिअरिंग ग्राफिक्स किंवा कोणतेही जे नवीन सब्जेक्ट या ठिकाणी आपण ॲड करतोय यामधील एकही तुमचा मार्क जाणार नाही. या उद्देशानेच या ठिकाणी आम्ही तयारी करत आहोत. मॅक्झिमम मार्क्स विद्यार्थ्यांना कसे मिळतील यावर आमचा मेन काय असणार आहे, फोकस असणार आहे. ठीक आहे, हां, तर हा जो सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंग ग्राफिक्स हा सुरू करण्याच्या पहिले आपली एक नवीन बॅच अनाउन्समेंट या ठिकाणी मी करतोय. फक्त 2 मिनिट तुमचे घेणार आहे, जास्त वेळ घेणार नाही. जे एक्स्ट्रा सब्जेक्ट ॲड झालेले आहेत, कोणकोणते सब्जेक्ट आहेत पहा या ठिकाणी, इंजिनिअरिंग ग्राफिक्स असेल, कॉन्ट्रॅक्ट्स अँड अकाउंट्स असेल, एन्व्हायरमेंटल स्टडीज असेल, रेल्वे इंजिनिअरिंग असेल, बिल्डिंग प्लॅनिंग अँड ड्रॉइंग असेल, रिसेंट ट्रेंड्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग असेल, असे 7 जे सब्जेक्ट आहेत याची एक सेपरेट बॅच या ठिकाणी आपण बनवलेली आहे. व्हिडिओ कोर्सचा ही बॅच असणार आहे आणि त्याची फीज असणार आहे फक्त आणि फक्त 1199 रुपये. ठीक आहे, आणि फक्त पुढील 2 दिवसासाठी ही काय असणार आहे, तुमची ऑफर असणार आहे. त्यानंतर या कोर्सची फी होणार आहे 2400 रुपये. ठीक आहे, सो व्हिडिओ कोर्स असणार आहे, त्यासोबतच तुम्हाला PDF नोट्स देखील त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील, ज्याची तुम्ही प्रिंटआउट देखील काढू शकता. तुम्हाला जर ह्या कोर्सबद्दल काही डाऊट असेल तर या ठिकाणी नंबर दिलेला आहे 9067051404, यावर तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे, नक्की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या बॅचचा काय करायचा आहे, फायदा घ्यायचा आहे. चला पुढे जाऊयात. दुसरी जी बॅच आहे TPA साठी, होल सिलॅबस, पूर्ण सिलॅबस, फुल सिलॅबसची ही बॅच असणार आहे. फुल सिलॅबस यामध्ये TPAचा म्हणजे तुमचा 100% सिलॅबस या ठिकाणी कव्हर होणार आहे. आणि याची जी फीज असणार आहे ही असणार आहे फक्त आणि फक्त 2999 रुपये. ठीक आहे, याबद्दल देखील तुम्हाला काही डाऊट असेल तर नंबर दिलेला आहे, यावर तुम्ही कॉल करू शकता. आता TPA सोबत जर तुम्ही BMC प्रिपरेशन करताय, WRD प्रिपरेशन करताय, MJP प्रिपरेशन करताय, PMC असेल, सिडको असेल, MIDC असेल किंवा कोणतीही सरळ सेवा असेल, कंबाईन बॅच, सगळ्याच्या सगळ्या ज्या काही तुमच्या एक्झाम आहेत या सगळ्याच्या सगळ्या एक्झामसाठी जो काही सिलॅबस लागतो सगळ्याच्या सगळ्या ह्या बॅचमध्ये कव्हर केलेला आहे. आणि याची फीज असणार आहे फक्त 3499 रुपये. मॅक्झिमम विद्यार्थी ही बॅच घेतात. ठीक आहे, 500 रुपयेकडे पाहू नका. ही बॅच कंबाईन बॅच आहे, फुल बॅच आहे, इला परचेस करा. यामधून सगळ्याच्या सगळ्या एक्झामसाठी तुमचा जो काही सिलेबस आहे तो त्या ठिकाणी काय होणार आहे, कव्हर होणार आहे. ठीक आहे, चला आपल्या ऍक्च्युअल मुद्द्याकडे या ठिकाणी आपण वळतोय, तो म्हणजे इंजिनिअरिंग ग्राफिक्स. ठीक आहे, सो आपला जो सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंग ग्राफिक्स यामध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे तो सिलेबस या ठिकाणी मी दिलेला आहे. बघा इकडे, अजिबात घाबरायचं नाही. सगळ्यात पहिला पॉईंट मी तुम्हाला क्लिअर करतो, ज्या वेळेला कोणताही सब्जेक्ट मी तुमच्या समोर घेऊन येतो तर त्यावेळेला तुमचा एकही मार्क जाणार नाही. या उद्देशानेच मी त्या ठिकाणी काय करत असतो, तयारी करत असतो. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कमी टाईममध्ये कसं देता येईल याचा मी कायम प्रयत्न करत असतो. ठीक आहे, सो सगळ्यात पहिल्या डोक्यात घालून घ्या, ज्या वेळेला तुमचं शेवटचं लेक्चर इंजिनिअरिंग ग्राफिक्सचं तुम्ही पाहणार आहात कोर्समध्ये, त्यावेळेला तुम्हाला हा कॉन्फिडन्स येईल की आपला एकही मार्क्स त्या ठिकाणी इंजिनिअरिंग ग्राफिक्सचा जाणार नाही. सो इंजिनिअरिंग ग्राफिक्समध्ये आपल्याला कोणकोणते टॉपिक्स या ठिकाणी पाहायचे आहेत, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. पहिला टॉपिक आहे बेसिक्स ऑफ इंजिनिअरिंग ड्रॉइंग. त्यामध्ये काय काय आहे, कोनिक सेक्शन असेल, स्पेशल कर्व असेल, पॉलिगॉन असेल, स्केल्स असतील. ठीक आहे, 2 नंबरचं युनिट तुमचं असणार आहे ते म्हणजे ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन. त्यानंतर असणार आहे प्रोजेक्शन ऑफ पॉइंट, नंतर असणार आहे प्रोजेक्शन ऑफ लाईन्स, त्यानंतर असणार आहे प्रोजेक्शन ऑफ प्लेन्स, त्यानंतर असणार आहे प्रोजेक्शन्स ऑफ सॉलिड, त्यानंतर असणार आहे सेक्शन ऑफ सॉलिड, आणि 8 नंबरला असणार आहे तुमचा डेव्हलपमेंट ऑफ सर्फेसेस. मला माहीत आहे तुम्हाला काहीही या ठिकाणी कळलेलं नाही, त्यामुळेच तुम्ही या ठिकाणी हा व्हिडिओ पाहत आहात. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, जेवढं आहे बरोबर ना, आज जेवढं बघायचं त्याबद्दलचा विचार करायचा, पुढचा जास्त विचार करायचा नाही. प्रत्येक टॉपिक हा सिम्पल आहे, मी गॅरंटी देऊन तुम्हाला सांगतो यातील जो प्रत्येक टॉपिक आहे हा काय आहे, सिंपल आहे. तुम्हाला अजिबात टेन्शन घ्यायची या ठिकाणी गरज पडणार नाही. ठीक आहे, सो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, बेसिक्स ऑफ इंजिनिअरिंग ड्रॉइंग, आणि त्यातील एक पॉईंट आपल्याला पाहायचा आहे आणि तो म्हणजे कोनिक सेक्शन. बघा हा जो पहिला युनिट आहे, युनिट नंबर जो 1 आहे हा थोडा काय आहे,
मोठा युनिट आहे, बाकीचे जे युनिट आहे एकदम छोटे छोटे आहे, एक एक लेक्चरमध्ये कव्हर होणार आहे. टोटल जो तुमचा इंजिनिअरिंग रॅपिस आहे हा फक्त आणि फक्त 10 ते 12 तासामध्ये संपणार आहे. यातील तुम्हाला जवळजवळ 2 ते 3 प्रश्न म्हणजे 4 ते 6 मार्क्ससाठी तुमचा हा काय असणार आहे, सब्जेक्ट असणार आहे, जो की त्या ठिकाणी गेम चेंजर ठरू शकतो. पूर्ण लेक्चर पाहायचे, पूर्ण लेक्चर पाहायचे आणि त्यानंतरच निर्णयावर पोहोचायचं आहे की आपण अभ्यास करू शकतो की नाही. मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, पूर्ण लेक्चर जो विद्यार्थी पाहिल त्याला गॅरंटी येईल की आपला एकही मार्क जाणार नाही. ठीक आहे, चला जाऊयात पुढे. आता आपल्या मेन मुद्द्याकडे वळूयात, बेसिक्स ऑफ इंजिनिअरिंग ड्रॉइंग. त्यातील हे 4 पॉईंट आहे, त्यातील आपण पहिला पॉईंट पाहणार आहोत कोनिक सेक्शन. ठीक आहे, चला बघा, अजिबात टेन्शन घ्यायचं नाहीये. प्रत्येक पॉईंट एकदम स्लोली आपण जाणार आहोत, प्रत्येक पॉईंट या ठिकाणी मी काय करणार आहे, कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज पडणार नाही. ठीक आहे, आता कोनिक सेक्शनमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला डिफरन्स माहीत असणं गरजेचं आहे, राईट सर्क्युलर कोन काय आहे आणि ऑब्लिक कोन काय आहे. ठीक आहे, हां समजून घ्या. कोन म्हटलं की आपल्याकडे 2 पॉईंट तुमच्या लक्षात आले पाहिजे. एक म्हणजे कोनचा अपेक्स. ठीक आहे, जो हा जो पॉईंट तुम्हाला या ठिकाणी दिसतोय टॉपचा, याला म्हटलं जातं व्हर्टेक्स, किंवा याला दुसरं नाव आहे अपेक्स, याला काय म्हटलं जातं अपेक्स. ओके, आणि बॉटमचा जो पार्ट आहे हा या ठिकाणी जर तुम्ही पाहताय, याला म्हटलं जातं बेस. काय म्हटलं जातं याला, याला म्हटलं जातं बेस. ठीक आहे, अपेक्स आणि बेसचा सेंटर, हा जो बेस आहे ह्या बेसचा सेंटर आणि अपेक्स याला जोडणारी जी लाईन असणार आहे त्याला म्हटलं जातं ॲक्सिस. काही टेन्शन घ्यायचं नाही. सगळ्यात पहिले टॉपचा जो पार्ट आहे त्याला म्हटलं जातं व्हर्टेक्स, किंवा त्याला काय म्हटलं जातं अपेक्स. बॉटमचा जो पार्ट आहे याला काय म्हटलं जातं बेस, किंवा याला दुसरं नाव आहे हॉरिझॉन्टल प्लेन. काय म्हटलं जातं, हॉरिझॉन्टल प्लेन. ओके, हॉरिझॉन्टल प्लेन किंवा बेसचा जो सेंटर असणार आहे आणि अपेक्स याला जोडणारी जी लाईन असणार आहे त्याला म्हटलं जातं ॲक्सिस. ठीक आहे, हा मग आता दोघांमधला डिफरन्स आपल्याला समजून घ्यायचंय की राईट सर्क्युलर कोन काय आहे आणि ऑब्लिक कोन काय आहे. काही टेन्शन घ्यायचं नाही. ॲक्सिस, कोनचा ॲक्सिस आणि तुमचा बेस यांच्यामध्ये जर 90 डिग्रीचा अँगल असेल, बघा तुम्ही हा बेस आहे आणि हा तुमचा काय आहे ॲक्सिस आहे, या दोघांमध्ये अँगल किती आहे, 90 डिग्रीचा अँगल आहे. 90 डिग्रीचा जर अँगल असेल तर त्याला म्हटलं जातं राईट सर्क्युलर कोन, आणि हा जर 90 सोडून जर वेगळा अँगल असेल तर त्याला म्हटलं जातं ऑब्लिक कोन. तुम्ही ते पाहू शकता, हा तुमचा या ठिकाणी काय आहे बेस, हा तुमचा काय आहे बेस आहे, हा वरती तुमचा काय आहे अपेक्स आहे, बेसचा हा काय आहे सेंटर आहे, याला जोडणारी लाईन काय झाली तुमची ॲक्सिस. हा तुमचा बेस आणि हा ॲक्सिस दोघांमधील अँगल 90 डिग्री आहे का, नाही 90 डिग्री नाही. म्हणजे हा कोन कोणता झाला, तर हा कोन झालेला आहे या ठिकाणी ऑब्लिक कोन. कोणता कोन झालेला आहे, ऑब्लिक कोन या ठिकाणी झालेला आहे. समजतंय, सो बेसिक पार्ट आहे हा. सिलेबसमध्ये जरी नसेल तर पुढे गेल्यावर आपल्याला लागणार आहे, म्हणून मी ऑलरेडी या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे. राईट सर्क्युलर कोन म्हणजे कोनचा ॲक्सिस आणि तुमचा बेस हे परपेंडिक्युलर असले पाहिजे, दोघांमधील अँगल जो आहे हा 90 डिग्रीचा असला पाहिजे, त्याला म्हटलं जाईल राईट सर्क्युलर कोन. आणि जर तुमचा ॲक्सिस आणि बेस किंवा तुमचा काय असणार आहे हॉरिझॉन्टल प्लेन यांचा मधला जो अँगल आहे हा जर 90 डिग्रीचा नसेल तर त्याला काय म्हटलं जातं, ऑब्लिक कोन त्या ठिकाणी म्हटलं जाईल. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, हळूहळू आपण पुढे जातोय. प्रत्येक पॉईंट तुमचं काय होणार आहे, क्लिअर होणार आहे. ठीक आहे, आता समजून घ्या कोनिक सेक्शन काय आहे. ठीक आहे, हां समजून घ्या. आता मी डेफिनेशन रीड करतो, तुम्हाला कळेलच असं काही नाही, पण प्रत्येक गोष्ट मी ज्यावेळेला तुम्हाला सांगणार आहे त्यावेळेला तुम्हाला काय आहे समजणार आहे. समजून घ्या काय आहे. व्हेन राईट सर्क्युलर कोन, समजून घ्या मी आत्ताच सांगितलं काय आहे राईट सर्क्युलर कोन. एक कोन आहे, त्याचा ॲक्सिस आणि त्याचा बेस हे एकमेकांना काय आहे परपेंडिक्युलर आहे, दोघांमधील जो अँगल आहे हा किती आहे 90 डिग्री आहे. ठीक आहे, सो काय म्हटले, व्हेन राईट सर्क्युलर कोन इज कट बाय, राईट सर्क्युलर कोनला काय करायचे, कट करायचे, कशाने, बाय सेक्शन प्लेन. बाय हॉट, बाय हॉट सेक्शन प्लेन, बाय हॉट सेक्शन प्लेन और कटिंग प्लेन. काही टेन्शन घेऊ नका. बघा इथे माझ्याकडे हा राईट सर्क्युलर कोन आहे, हा त्याचा असणार आहे अपेक्स, हा काय असणार आहे अपेक्स. ओके, हा बॉटमचा जो पार्ट असणार आहे हा काय असणार आहे तुमचा बेस, हा काय असणार आहे तुमचा बेस. ठीक आहे, बेसचा सेंटर आणि अपेक्स याला कनेक्ट करणारी जी लाईन आहे ही तुमची काय असणार आहे ॲक्सिस, ही तुमची काय असणार आहे, ही जी लाईन असणार आहे ही असणार आहे तुमची ॲक्सिस. ठीक आहे, हा आता हा झाला तुमचा राईट सर्क्युलर कोन. का झाला, बेस आणि तुमचा जो ॲक्सिस आहे यांच्यामधील अँगल किती आहे 90 डिग्रीचा अँगल आहे. ओके, सो राईट सर्क्युलर कोन इज कट बाय, राईट सर्क्युलर कोन काय केलाय तुमचा, कट केलाय बाय कशाने, सेक्शन प्लेन और कटिंग प्लेन. बघा इथे मी एक प्लेन घेतलाय, ह्या प्लेनला म्हटलं जातं, ह्या प्लेनला म्हटलं जातं काय, सेक्शन प्लेन, किंवा याला काय म्हटलं जातं, कटिंग प्लेन. एकच
सेक्शन प्लेन म्हणू द्या किंवा कटिंग प्लेन म्हणू द्या, सेम, ठीक आहे. सो हा काय असणार आहे तुमच्याकडे, सेक्शन प्लेन किंवा कटिंग प्लेन, ठीक आहे. काय म्हटलंय, वेन राईट सर्क्युलर कोन इज कट बाय सेक्शन प्लेन ऑर कटिंग प्लेन देन, जर बघा इकडे हा माझ्याकडे राईट सर्क्युलर कोन आहे, याला मी एका सेक्शन प्लेन किंवा कटिंग प्लेनने काय केला, कट केलं, ठीक आहे. हा डिपेंडिंग अपॉन इन्क्लिनेशन अँड लोकेशन ऑफ सेक्शन प्लेन डिफरंट कोनिक सेक्शन्स आर जनरेटेड. काही टेन्शन घेऊ नका. बघा इथे माझ्याकडे एक राईट सर्क्युलर कोन आहे, बरोबर. हां, माझ्याकडे एक सेक्शन प्लेन किंवा कटिंग प्लेन आहे, बरोबर. हां, याला मी काय केलंय, कट केले. ह्या हा जो तुमच्याकडे राईट सर्क्युलर कोन आहे, याला मी कट केलं. कशाने? सेक्शन प्लेन किंवा कटिंग प्लेन मी काय केलं, कट केलंय. डिपेंडिंग अपॉन हा जो काय तुमच्याकडे सेक्शन प्लेन आहे किंवा कटिंग प्लेन आहे, याचं इन्क्लिनेशन बघा, हा असा आहे, हा असा असू शकतो, हा असा असू शकतो, हा असा असू शकतो, हा असा पण असू शकतो. म्हणजे या डिपेंडिंग अपॉन इट्स इन्क्लिनेशन आणि याचं लोकेशन बघा, हा इथे आहे, हा असा घेऊन मी वरती घेऊ शकतो, खाली घेऊ शकतो, बरोबर ना. म्हणजे डिपेंडिंग ऑन व्हॉट, कशावर डिपेंड आहे, त्याच्या इन्क्लिनेशनवर किंवा त्याच्या लोकेशनवर. तो किती इन्क्लिनेशनला आणि कोणत्या लोकेशनला ह्या कोनला कट करतो, त्याच्यावर डिपेंडंट तुम्हाला काय भेटणार आहेत, डिफरंट कोनिक सेक्शन भेटणार आहेत. काय भेटणार आहे, डिफरंट कोनिक सेक्शन भेटणार आहेत. म्हणजे जिथं म्हटले डिफरंट कोनिक सेक्शन्स आर जनरेटेड, समजतंय. म्हणजेच काय, जर तुमच्याकडे एक राईट सर्क्युलर कोन आहे आणि माझ्याकडे एक सेक्शन प्लेन आहे किंवा कटिंग प्लेन आहे, हा सेक्शन प्लेन आणि कटिंग प्लेनचा जर मी अँगल व्हॅरी केला किंवा त्याचं लोकेशन व्हॅरी केलं आणि मग मी जर कोनला कट केलं, तर तुम्हाला डिफरंट काय भेटणार आहेत, सेक्शन्स भेटणार आहेत, समजतंय ना, किंवा तुम्हाला डिफरंट कोनिक सेक्शन्स भेटणार आहेत. मग आता हे कोनिक सेक्शन्स कोणकोणते आहेत बघा, इथे पहिला असणार आहे तुमचा सर्कल, दुसरा असणार आहे तुमचा इलिप्स, थर्ड असणार आहे तुमचा पॅराबोला आणि फोर्थ असणार आहे तुमचा हायपरबोला. विषय संपला, काहीही टेन्शन घ्यायचं नाही. दोन मिनिटात परत एकदा सांगतो. बघा इकडे आता ऑलरेडी तुमच्याकडे ह्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत, ठीक आहे. हा आता समजून घ्या मी काय सांगतोय. जर माझ्याकडे हा जो तुमच्याकडे काय आहे, सेक्शन प्लेन आहे, बरोबर, हा माझ्याकडे सेक्शन प्लेन आहे, हा सेक्शन प्लेन जर मी पॅरलल केला बेसला, बघा इथे लक्षात घ्या, हा माझ्याकडे बेस आहे आणि या सेक्शन प्लेन बेसला मी पॅरलल केला आणि याला कट केला, तर मला काय मिळणार आहे, सर्कल. तर मला या ठिकाणी काय मिळणार आहे, सर्कल. कुठे गेलं सगळं डिटेलमध्ये पाहिजे आहे, दोनच मिनिटात सांगतो. माझ्याकडे हा जो सेक्शन प्लेन आहे, हा जर मी बेसला पॅरलल ठेवला आणि कट केला, तर मला काय मिळते, सर्कल. पॉईंट नंबर वन, पहिला कोनिक सेक्शन मिळाला. मग आता इलिप्स कधी मिळेल, काही टेन्शन घ्यायचं नाही, ओके. हा असा होता, याला थोडा टिल्ट केला, याला थोडा टिल्ट केला, बघा. पण हा टिल्ट कुठपर्यंत करायचा, इथपर्यंत, याला पॅरलल येईल एवढा टिल्ट करायचा नाही. हा सर्कल होता, सर्कलसाठी काय होता, बेसला पॅरलल तुमच्याकडे प्लेन होता, ओके. याला मी थोडा टिल्ट केला, ओके. पण टिल्ट कुठपर्यंत करायचा नाहीये, हा जो काही तुमच्याकडे पार्ट आहे, ही जी लाईन आहे, याला जनरेटर म्हटलं जातं. पुढे गेलं मी तुम्हाला सांगणारच आहे, ही जी लाईन आहे याला काय म्हटलं जातं, जनरेटर. काय म्हटलं जातं, जनरेटर, ठीक आहे. हा जो तुमचा सेक्शन प्लेन आहे, हा पॅरलल होता कशाला, तुमच्या बेसला, बरोबर. मी याला थोडा टिल्ट केलाय, पण हा कुठपर्यंत टिल्ट करायचा नाही, जनरेटरला पॅरलल एवढा टिल्ट करायचा नाहीये, ठीक आहे. हा तुमच्याकडे काय होता, पॅरलल होता बेसला, मी थोडा टिल्ट केला, ओके, आणि कट केलं. तर कट केल्यानंतर काय होणार आहे तुमच्याकडे, या ठिकाणी इलिप्स मिळणार आहे. काय मिळणार आहे, इलिप्स मिळणार आहे. म्हणजे सेकंड कोनिक सेक्शन भेटेल, ओके. सगळ्यात पहिले बेसला पॅरलल होता, तुम्हाला सर्कल मिळालं, नंतर थोडा टिल्ट केला, तुम्हाला काय मिळालं, इलिप्स मिळालं. आता अजून एवढा टिल्ट करायचा, जो काय असणार आहे, जनरेटरला पॅरलल असणार आहे, आणि कट करायचं, मग तुम्हाला मिळणार आहे पॅराबोला. बघा इथे मग तुम्हाला तिसरा कोनिक सेक्शन भेटणार आहे आणि तो असणार आहे तुमचा काय, पॅराबोला. थर्ड असणार आहे तुमचा पॅराबोला, ठीक आहे. सगळ्यात पहिले काय सांगितलं, बेसला पॅरलल मी कट केला, तो झाला तुमचा सर्कल. थोडा टिल्ट केला, जो की जनरेटर एवढा त्याचा अँगल नको आहे, बरोबर. मग तुम्हाला मिळाला इलिप्स. नंतर अजून टिल्ट केला, जो तुमच्या जनरेटरला पॅरलल असेल आणि कोनला कट केलं, तर काय मिळाला, पॅराबोला मिळा. आता अजून टिल्ट करा आणि ह्या ॲक्सिसला पॅरलल करा, बघा, ॲक्सिसला पॅरलल करा आणि कट करा, तर तुम्हाला इथे जो कर्व मिळणार आहे, हा मिळणार आहे हायपरबोला. काय मिळणार आहे, हायपरबोला. असे चार कोनिक सेक्शन आपल्याला पाहिजे आहेत, समजतंय. काहीही रॉकेट सायन्स नाही. आता डिटेलमध्ये थोडं आपल्याला पुढे पाहायचं आहे, अजिबात घाबरायचं नाही, क्लिअर. चला जाऊयात पुढे. आता बघा, थोडी टर्मिनॉलॉजी आहे, हे आपल्याला समजलं की सगळं आपलं क्लिअर झालं, ठीक आहे. समजून घ्या, माझ्याकडे हा कोन आहे, बरोबर. हा जो पार्ट आहे, याला काय म्हटलं जातं, व्हर्टेक्स. काय म्हटलं जातं याला, याला म्हटलं जातं व्हर्टेक्स, बरोबर. किंवा याला काय म्हटलं जातं, अपेक्स, ठीक आहे. म्हणजे हा पॉईंट तुमचा झाला क्लिअर.
ओके, हा बॉटमचा जो पार्ट आहे याला काय म्हटलं जातं, बेस। हा जो तुमचा बॉटमचा पार्ट आहे याला काय म्हटलं जातं, बेस। क्लियर, हा पण पॉईंट क्लियर झाला। ओके, त्यानंतर ही जी लाईन आहे तुमची बरोबर, याला काय म्हटलं जातं, जनरेटर। आता जनरेटर म्हणजे काय समजून घ्या, माझ्याकडे हा ॲक्सिस आहे, ठीक आहे, हा ॲक्सिस आहे, ओके, आणि माझ्याकडे ही लाईन आहे, ओके। ह्या लाईनला जर मी, ह्या लाईनला जर मी 360 रोटेट केले, बघा ह्या लाईनला जर मी 360 रोटेट केलं तर मला काय जनरेट होतंय, कोण त्या ठिकाणी जनरेट होतंय, म्हणजे ह्या लाईनमुळे काय झालाय, कोण जनरेट झाला, म्हणून याला काय म्हटलंय, जनरेटर। ठीक आहे, सो ही एक लाईन नाही, अशा इन्फिनाइट नंबर ऑफ, एकच लाईन 360 ने रोटेट केली, समजतंय ना, मग त्यातली कोणतीही लाईन पकडली तर त्याला काय म्हटलं जाईल, जनरेटर म्हटलं जाईल। ठीक आहे, सो हा तुमचा काय झाला या ठिकाणी, जनरेटर, काय झालाय, जनरेटर। क्लियर, ओके, समजतंय, हा तुमचा व्हर्टेक्स झाला किंवा त्याला अपेक्स म्हटलं जाईल, हा तुमचा झाला बेस, किंवा याला दुसरं नाव आहे, मी तुम्हाला बघाशीच सांगितलं, हॉरिझॉन्टल प्लेन। ओके, हे दोघांना जो जॉईन करणार आहे हा तुमचा काय असणार आहे, व्हर्टिकल ॲक्सिस। हा जो तुमचा असणार आहे हा काय असणार आहे, व्हर्टिकल ॲक्सिस। ठीक आहे, हा काय असणार आहे तुमचा, व्हर्टिकल ॲक्सिस। ठीक आहे, हां, आता पुढे बघा, तुमचा अपेक्स झाला, तुमचा बेस झाला, तुमचा जनरेटर झाला, तुमचा व्हर्टिकल ॲक्सिस झाला। ठीक आहे, तुमचा सेक्शन प्लेन बरोबर ना, इथे मागाशी जो दाखवलं सेक्शन प्लेन हा तुम्हाला 3D दिसतोय, आता इकडून जर पाहिलं तर फक्त एक लाईन दिसेल बरोबर ना, म्हणजे ही जी लाईन आहे, ही जी लाईन आहे हिला काय म्हटलं जातं तुमच्या, हिला म्हटलं जातं सेक्शन प्लेन, किंवा हिला काय म्हटलं जाईल, कटिंग प्लेन त्या ठिकाणी म्हटलं जाईल। क्लिअर आहे, ओके, आता जाऊयात पुढे, बघा आता तुमचा हा सेक्शन प्लेन किंवा कटिंग प्लेन झाला, आता आहे अपेक्स अँगल, समजून घ्या, काही नाही, काही रॉकेट सायन्स नाही। अपेक्स अँगल म्हणजे काय, हे जो जनरेटर आहे बरोबर ना, हा जो जनरेटर आहे ह्या दोघांमधला जो अँगल असणार आहे तो म्हणजे थीटा, याला म्हटलं जाईल अपेक्स अँगल, काय म्हटलं जाईल, अपेक्स अँगल। ठीक आहे, त्याचा जर मी हाफ घेतला, म्हणजे एवढाच पार्ट घेतला, म्हणजे काय घेतला, थीटा बाय 2 घेतला, तर त्याला काय म्हटलं जाईल, सेमी अपेक्स अँगल बरोबर ना। दोन जनरेटरमधला जो अँगल असणार आहे हा असणार आहे थीटा, त्याला म्हटलं जाईल अपेक्स अँगल। त्याचा हाफ जर मी केला थीटा बाय 2, त्याला काय म्हटलं जाईल, सेमी अपेक्स अँगल। क्लिअर, हां, त्यानंतर आहे आता तुमच्याकडे अल्फा, बघा हा अल्फा काय आहे समजून घ्या, काही टेन्शन घ्यायचं नाही, अल्फा काय आहे समजून घ्या, डायरेक्टली क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी एक्झाममध्ये दिसतील। ठीक आहे, व्हॉट इज अल्फा समजून घ्या, इन्क्लिनेशन ऑफ सेक्शन प्लेन, इन्क्लिनेशन ऑफ सेक्शन प्लेन विथ रिस्पेक्ट टू बेस, काही टेन्शन घेऊ नका, सेक्शन प्लेन किंवा कटिंग प्लेन बरोबर ना, ज्याने आपण कट करणार होतो हा, ओके, हा जो आहे याचा अँगल विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल, हा जो तुमच्याकडे सेक्शन प्लेन किंवा कटिंग प्लेन आहे याचा अँगल विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल जो असणार आहे याला म्हटलं जाईल अल्फा। व्हॉट इज अल्फा, इन्क्लिनेशन ऑफ सेक्शन प्लेन विथ रिस्पेक्ट टू बेस, बेसच्या विथ रिस्पेक्टमध्ये सेक्शन प्लेनचा जो अँगल असणार आहे याला काय म्हटलं जाईल, अल्फा म्हटलं जाईल। ठीक आहे, आता बीटा काय आहे बघा, इन्क्लिनेशन ऑफ जनरेटर विथ रिस्पेक्ट टू बेस, बघा हा जनरेटर आहे ना, हा जनरेटर आहे बरोबर, हा जनरेटर आहे, जनरेटरचा अँगल विथ रिस्पेक्ट टू बेस बरोबर, याला काय म्हटलं जाईल, बीटा या ठिकाणी म्हटलं जाईल। अल्फा काय आहे, सेक्शन प्लेनचा अँगल विथ रिस्पेक्ट टू बेस तुमचा अल्फा झाला, जनरेटरचा अँगल विथ रिस्पेक्ट टू बेस तुमचा काय झाला, बीटा झाला। नंतर आहे तुमच्याकडे गॅमा, काय आहे, इन्क्लिनेशन ऑफ सेक्शन प्लेन, इन्क्लिनेशन ऑफ सेक्शन प्लेन, सेक्शन प्लेनचं इन्क्लिनेशन विथ रिस्पेक्ट टू व्हर्टिकल ॲक्सिस हा जो असणार आहे याला काय म्हटलं जाईल, गॅमा या ठिकाणी म्हटलं जाईल। क्लियर, आणि लास्टचा पॉईंट आहे तुमचा इसेंट्रिसिटी, जो मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगणार आहे, पण इसेंट्रिसिटीची इथे गरज आहे, त्याच्या काही व्हॅल्यूज आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, समजून घ्या, नवीन काय पाहिलं समजून घ्या, सेक्शन प्लेनचा अँगल विथ रिस्पेक्ट टू बेस अल्फा, जनरेटरचा अँगल विथ रिस्पेक्ट टू बेस बीटा, सेक्शन प्लेनचा अँगल विथ रिस्पेक्ट टू व्हर्टिकल काय असणार आहे, गॅमा, तीन अँगल महत्त्वाचे आहेत, आणि ई म्हणजे काय, इसेंट्रिसिटी। नेक्स्ट लेक्चरच्या स्टार्टिंगलाच इसेंट्रिसिटी काय आहे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत, आणि कोणत्या टाईपचे क्वेश्चन त्याच्यावर विचारले जाऊ शकतात ते देखील आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत। ठीक आहे, अल्फा बीटा गॅमा, अल्फा म्हणजे काय, सेक्शन प्लेनचा अँगल विथ रिस्पेक्ट टू बेस, बीटा म्हणजे काय, जनरेटरचा अँगल विथ रिस्पेक्ट टू बेस, आणि गॅमा म्हणजे काय, सेक्शन प्लेनचा अँगल विथ रिस्पेक्ट टू व्हर्टिकल। क्लिअर, आता काही टेन्शन घ्यायचं नाही, चला जाऊयात पुढे, समजून घ्या, आपल्याला पाहिजे आहे अल्फा बीटा गॅमाची व्हॅल्यू, सर्कल प्रोड्यूस होत असेल तर काय व्हॅल्यू असेल, इलिप्स प्रोड्यूस होत असेल तर काय असेल, पॅराबोला प्रोड्यूस होत असेल तर काय असेल, आणि हायपरबोला प्रोड्यूस होत असेल तर काय असेल। ठीक आहे, आणि यासोबतच मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला काय पाहिजे आहे, इसेंट्रिसिटीची व्हॅल्यू देखील पाहिजे आहे। आता इसेंट्रिसिटीची व्हॅल्यू एकदम सिम्पल, त्याचं काही नाही, काय आहे काय नाही आपण सगळे पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। ठीक आहे, हां, पण जर तुम्हाला कुणी म्हटलं सर्कलसाठी इसेंट्रिसिटीची व्हॅल्यू सांगा, तर सर्कलसाठी इसेंट्रिसिटीची व्हॅल्यू 0, कुणी म्हटलं इलिप्ससाठी सांगा, आता इलिप्ससाठीची व्हॅल्यू लेस दॅन 1,
कुणी म्हटलं पॅराबोलासाठी सांगा तर इसेंट्रिसिटीची व्हॅल्यू किती असणार आहे 1, कुणी म्हटलं हायपरबोलासाठी सांगा तर ग्रेटर दॅन किती 1, संपला विषय. बघा इथे जर सर्कल प्रोड्यूस करायचं असेल तर इसेंट्रिसिटीची व्हॅल्यू इक्वल टू 0, इलिप्स प्रोड्यूस करायचं असेल तर इसेंट्रिसिटीची व्हॅल्यू किती आहे लेस दॅन 1, पॅराबोलासाठी इसेंट्रिसिटीची व्हॅल्यू किती असणार आहे 1, आणि हायपरबोलासाठी इसेंट्रिसिटीची व्हॅल्यू किती असणार आहे ग्रेटर दॅन 1. क्लिअर? चार क्वेश्चन इथेच तयार झाले. सर्कल जर प्रोड्यूस होणार असेल तर इसेंट्रिसिटीची व्हॅल्यू 0 असणार आहे, इलिप्ससाठी इसेंट्रिसिटीची व्हॅल्यू लेस दॅन 1 असणार आहे, पॅराबोलासाठी ही व्हॅल्यू इक्वल टू 1 असणार आहे, आणि हायपरबोलासाठी ही व्हॅल्यू असणार आहे ग्रेटर दॅन 1. चार क्वेश्चन इथेच तयार झाले. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कसं तयार होते बघा इकडे समजून घ्या. आता सर्कल प्रोड्यूस करण्यासाठी मी आधीच सांगितले तुम्हाला, काही रॉकेट सायन्स नाही. समजून घ्यायचे सर्कल कधी प्रोड्यूस होतो, बेसला पॅरलल जर तुमचा कटिंग प्लेन असेल तर काय प्रोड्यूस होणार आहे, सर्कल प्रोड्यूस होणार आहे. बरोबर ना? म्हणजे जर मी हा सेक्शन प्लेन इथे घेतला, बरोबर, हा मग आता सेक्शन प्लेनचा अँगल विथ रिस्पेक्ट टू बेस याला अल्फा म्हटलं जातं. आता मग अशी सांगितलं ना, इथे बघा इथे सेक्शन प्लेनचा अँगल विथ रिस्पेक्ट टू बेस काय आहे तुमच्याकडे अल्फा. मग सर्कल प्रोड्यूस करण्यासाठी आपण सेक्शन काय केलं आहे, बेसला काय घेतलाय, पॅरलल घेतलाय. ओके, मग आता तुमच्या सेक्शन प्लेनचा अँगल विथ रिस्पेक्ट टू बेस किती झाला 0, म्हणजे सर्कल प्रोड्यूस करण्यासाठी अल्फाची व्हॅल्यू किती असणार आहे 0 असणार आहे. समजलं? काहीच नाही. जर मला सर्कल प्रोड्यूस करायचा आहे तर मला सेक्शन प्लेन काय करावं लागणार आहे, बेसला पॅरलल कट करावं लागणार आहे. बरोबर? म्हणजे सर्कल प्रोड्यूस होतं हे तर आपल्याला माहितीच आहे. बरोबर? हा, मग सेक्शन प्लेनचा अँगल विथ रिस्पेक्ट टू बेस काय असतो, अल्फा. मग इथे अल्फाची व्हॅल्यू किती असणार आहे 0. क्लिअर? हा तुमचा काय आहे, हा तुमचा झाला सेक्शन प्लेन, किंवा हा तुमचा काय झाला, कटिंग प्लेन झाला. हा जो आहे हॉरिझॉन्टल हा तुमचा सेक्शन प्लेन आहे किंवा कटिंग प्लेन आहे. मग याचा अँगल विथ रिस्पेक्ट टू बेस किती असणार आहे 0, त्याला आपण अल्फा म्हणतोय. बरोबर ना? हा, मग आता समजून घ्या. आता इथे बीटाची काही आली का व्हॅल्यू, काहीच नाही, इथे काही देणं घेणं नाहीये. ओके, हा, आता गॅमा काय आहे, गॅमा काय आहे रे, सेक्शन प्लेनचा अँगल विथ रिस्पेक्ट टू व्हर्टिकल. बरोबर ना? हा, मग आता इथे जर तुम्ही बघितलं सेक्शन प्लेनचा अँगल विथ रिस्पेक्ट टू व्हर्टिकल, म्हणजे हा अँगल हा काय असणार आहे गॅमा, आणि हा किती डिग्री आहे 90 डिग्री आहे, आणि गॅमाची व्हॅल्यू किती आहे 90 डिग्री. विषय संपला. मग तुम्हाला विचारू शकता, बरोबर ना, व्हेन सेक्शन प्लेन इज पॅरलल टू बेस विच वन ऑफ द फॉलोइंग कोनिक सेक्शन विल प्रोड्यूस, सर्कल, एलिप्स, पॅराबोला, हायपरबोला. म्हणजे जर सेक्शन प्लेन पॅरलल असेल, बरोबर ना, इथे लिहून ठेवलं सेक्शन प्लेन पॅरलल टू बेस असं असेल तर कोणता कोनिक सेक्शन जनरेट होणार आहे, तर सर्कल होणार आहे. दुसरा विचारतील तुम्हाला अल्फाची व्हॅल्यू किती आहे, तर किती असणार आहे 0, गॅमाची व्हॅल्यू किती असणार आहे 90, आणि इसेंट्रिसिटी किती असणार आहे 0. विषय संपला. आता बघूयात आपण इलिप्स कसा प्रोड्यूस होईल. ठीक आहे ना? इलिप्स कसा प्रोड्यूस होईल आपण पाहूया. ठीक आहे, मी तुम्हाला मागाशीच सांगितलं इलिप्स प्रोड्यूस करण्यासाठी जो तुमचा हॉरिझॉन्टल होता, बरोबर ना, हॉरिझॉन्टल जो तुमचा काय होता, सेक्शन प्लेन होता, त्याला थोडा इन्क्लाइन करायचा आहे. ओके, पण तो इतका इन्क्लाइन करायचा नाही आहे की तो तुमच्या जनरेटरला काय होईल, पॅरलल होईल, एवढा करायचा नाही. ठीक आहे, सो माझ्याकडे हा काय आहे, सेक्शन प्लेन आहे. बरोबर? हा, आता या सेक्शन प्लेनला मी इन्क्लाइन केला. ओके, हा, पण सगळ्याचा सगळा जनरेटर, बघा जनरेटरचा हा भाग कट होतो, हा होते सगळ्यात 360 डिग्रीमध्ये तुमचा जनरेटर काय झाला पाहिजे, कट झाला पाहिजे, तर तुम्हाला काय मिळणार आहे, इलिप्स मिळणार आहे. म्हणून इथे लिहून ठेवलंय सेक्शन प्लेन कट ऑल जनरेटर, जनरेटरचा पूर्ण भाग कट होत असेल तर तुम्हाला काय मिळणार आहे, त्या ठिकाणी इलिप्स मिळणार आहे. ठीक आहे, हा आता समजून घ्या, काही टेन्शन घेऊ नका. हा तुमचा इलिप्स आहे, बरोबर ना? हा कधी मिळाला, सेक्शन प्लेन मी इथे कट केला. समजतंय ना? हा, सो हा तुमचा काय झाला इथे, हा तुमचा झाला सेक्शन प्लेन, हा तुमचा काय झाला, सेक्शन प्लेन, किंवा काय झालाय, कटिंग प्लेन. ठीक आहे, आता याचा अँगल जर तुम्ही पाहिला, बरोबर ना, विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल हा जर अँगल तुम्ही पाहिला तर हा काय झालं, तुमचा अल्फा झाला. ओके, जनरेटरचा अँगल विथ रिस्पेक्ट टू धिस हा काय झालाय, तुमचा बीटा झालाय. ओके, आणि याचा अँगल विथ रिस्पेक्ट टू व्हर्टिकल हा काय झालाय, तुमचा गॅमा झालाय. बघा, हा तुमचा अल्फा आहे, हा तुमचा बीटा आहे, आणि हा तुमचा इथे काय असणार आहे, गॅमा असणार आहे. ठीक आहे, मग आता समजून घ्या इलिप्स प्रोड्यूस करण्यासाठी, बरोबर, इसेंट्रिसिटीची व्हॅल्यू तुम्हाला कळली, सर्कलसाठी 0, इलिप्ससाठी लेस दॅन 1, पॅराबोलासाठी इक्वल टू 1, हायपरबोलासाठी ग्रेटर दॅन 1. बरोबर? हा, सर्कलसाठी अल्फाची व्हॅल्यू 0, गॅमाची व्हॅल्यू 90. ओके, आता अल्फा आणि बीटामध्ये रिलेशन पाहायचे, कशासाठी, इलिप्ससाठी. ओके, आधीच सांगितलं, बघा आता इलिप्स प्रोड्यूस करण्यासाठी ही लाईन आहे, हा तुमचा काय अल्फा आहे. ओके, आणि हा बीटा आहे. बघा, आता हा जो अँगल आहे हा जर मी इथे घेऊन आलो, बघा, म्हणजे अल्फा एवढा आहे आणि बीटा मोठा आहे,
इलिप्स प्रोड्यूस करायचा असेल, बरोबर ना, हा प्लेन बघा, हा मी अँगल घेतला, हा तुमचा अल्फा आहे, बरोबर, हा जो अँगल आहे हा अल्फा आहे, आणि हा जो अँगल आहे हा काय आहे तुमच्याकडे, बीटा अँगल आहे. ओके, ही लाईन फक्त मी इथे शिफ्ट करतो, बघा, म्हणजे हा झाला तुमचा अल्फा आणि हा झाला बीटा. मग मोठा कोण आहे? बीटा या ठिकाणी काय आहे? मोठा आहे, म्हणजे अल्फा लेस आहे. सो अल्फा इज लेस दॅन बीटा असं जर असेल तर तुम्हाला काय मिळणार आहे? इलिप्स त्या ठिकाणी मिळणार आहे. क्लिअर? हा, आता बघूयात आपण गॅमाची व्हॅल्यू. काही टेन्शन घ्यायचं नाही. बघा इथे हा जो अँगल आहे, हा जो अँगल आहे, बरोबर, हा जो अँगल आहे इथे, हा काय आहे? सेमी अपेक्स अँगल, दॅट इज व्हॉट, थीटा बाय टू. ओके, आणि हा काय आहे? अल्फा आहे. बघा आता समजून घ्या, बघा इथे समजून घ्या, हा काय आहे तुमचा? अल्फा अँगल आहे, बरोबर, विथ रिस्पेक्ट टू व्हर्टिकल, बरोबर. हा, हा प्लेन मी इथे घेऊन जातोय, बघा, म्हणजे इथे हा प्लेन आहे, बरोबर. आता हा जो अँगल आहे हा थीटा आहे, आणि हा जो अँगल आहे हा काय आहे? गॅमा आहे. कोण मोठा दिसतोय तुम्हाला? गॅमा इज ग्रेटर दॅन व्हॉट? थीटा बाय टू. गॅमा इज ग्रेटर दॅन व्हॉट? थीटा बाय टू. म्हणजे इलिप्स प्रोड्यूस करण्यासाठी गॅमाची जी व्हॅल्यू असणार आहे ही थीटा बाय टू पेक्षा काय असणार आहे? जास्त असणार आहे. हळूहळू जसजसं आपण पुढे जाणार आहोत तुम्हाला सगळ्या गोष्टी काय होणार आहेत? क्लिअर होणार आहेत. ओके, समरीमध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत, बस मग त्यावेळेला तेवढ्याच लक्षात ठेवायच्या, बाकी वेगळं काहीही करायचं नाही. बघा, इसेंट्रिसिटीची व्हॅल्यू सर्कलसाठी 0, इलिप्ससाठी लेस दॅन 1, पॅराबोलासाठी 1, हायपरबोलासाठी ग्रेटर दॅन 1. ओके, सर्कल प्रोड्यूस करायचं असेल तर अल्फा 0, गॅमा 90, ठीक आहे. इलिप्स प्रोड्यूस करायचं असेल तर अल्फा इज लेस दॅन बीटा आणि गॅमा इज ग्रेटर दॅन थीटा बाय 2. विषय संपला. आता बघूयात आपण पॅराबोला. ठीक आहे, 2 मिनिटाचं काम राहिलं, काही नाही, हे लेक्चर काय फार मोठं नाही आहे, एवढं समजून घ्या, तुम्हाला बरोबर त्या ठिकाणी काय येणार आहे? कॉन्फिडन्स येणार आहे. युनिट नंबर 1 फक्त थोडं मोठं आहे, बाकी पूर्णचा पूर्ण जो इंजिनिअरिंग ग्राफिक्सचा सिलेबस आहे हा फक्त आणि फक्त 10 ते 12 तासामध्ये तुमचा काय होणार आहे? संपणार होणार आहे. 4 मार्क्स खिशात घालून घ्यायचं, लगेच पुढच्या सब्जेक्टकडे त्या ठिकाणी काय करायचं आहे? वळायचं आहे. आता समजून घ्या पॅराबोला. ठीक आहे, आता पॅराबोला प्रोड्यूस कधी होईल? मी तुम्हाला मग अशीच सांगितलं, बेसला पॅरलल तुमचा सेक्शन प्लेन असेल तर सर्कल, थोडा इन्क्लाइन करायचा, ऑल जनरेटर कट करायचा काय असणार आहे? तुमचा इलिप्स. ओके, आणि अजून इन्क्लाइन करायचा, जनरेटरला पॅरलल घ्यायचा, काय मिळाला? पॅराबोला. ठीक आहे, हां, काय म्हटलंय बघा इथे, पॅराबोला कधी प्रोड्यूस होईल? सेक्शन प्लेन पॅरलल टू हॉट जनरेटर. म्हणजे हा एक क्वेश्चन त्या ठिकाणी जनरेट झाला की तुमचा पॅराबोला कधी प्रोड्यूस होईल. ओके, इन विच वन ऑफ द फॉलोइंग केस पॅराबोला विल प्रोड्यूस, मग खाली भरपूर ऑप्शन असेल, त्यातील एक ऑप्शन असेल सेक्शन प्लेन पॅरलल टू व्हॉट जनरेटर. ठीक आहे, आता समजून घ्या, काही टेन्शन घ्यायचं नाही, आता समजून घ्या. बघा इथे आता मी असा प्लेन घेतला जो याला पॅरलल आहे, बरोबर ना, म्हणजे इथे समजून घ्या, हा माझ्याकडे काय झाला? प्लेन झाला, सेक्शन प्लेन, बरोबर. हा, आणि विथ रिस्पेक्ट टू बेस याचा जो अँगल आहे हा काय असणार आहे? या ठिकाणी अल्फा, हा असणार आहे अल्फा. ओके, जनरेटरचा अँगल विथ रिस्पेक्ट टू धीस हा काय असणार आहे? परत बीटा. हा काय असणार आहे? बीटा. ओके, आणि हा जो अँगल असणार आहे विथ रिस्पेक्ट टू व्हर्टिकल हा काय असणार आहे? गॅमा. आता खूप सिंपल आहे, समजून घ्या, मला एक गोष्ट सांगा, मला एक गोष्ट सांगा, हा सेक्शन प्लेन आहे, विथ रिस्पेक्ट टू बेस याचा अँगल अल्फा आहे. ओके, अरे हा कशाला पॅरलल आहे? हा जनरेटरला पॅरलल आहे. बघा ना, हा प्लेन जो आहे हा कट करतोय, बरोबर, विच इज पॅरलल टू जनरेटर. म्हणजे हा प्लेनचा अँगल अल्फा आहे, आणि हा जर मी इकडे शिफ्ट केला म्हणजे अल्फा आणि बीटा काय आले? सेम आले. पॅराबोला प्रोड्यूस करण्यासाठी अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू काय असणार आहे? सेम असणार आहे. आता समजून घ्या, हा तुमचा काय झाला? गॅमा झाला. ओके, आणि हा काय झाला तुमचा? थीटा बाय टू झाला. ओके, आता मला एक गोष्ट सांगा, ही व्हर्टिकल लाईन आणि हा मी हा असा शिफ्ट करतो इथे, बघा, म्हणजे गॅमा इज इक्वल टू काय असणार आहे तुमचा? थीटा बाय टू असणार आहे. म्हणजे पॅराबोला प्रोड्यूस करण्यासाठी गॅमाची व्हॅल्यू काय असणार आहे? थीटा बाय टू एवढी असणार आहे. आणि इसेंट्रिसिटी इज इक्वल टू 1, हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. समजते? म्हणजे सर्कल झाला, इलिप्स झाला, आणि आता काय झाला? पॅराबोला देखील झाला. आता हायपरबोला कसा प्रोड्यूस होते पाहिजे, म्हणजे तुमचा या ठिकाणी हे लेक्चर संपल, त्यानंतर लगेच त्याचे MCQ आपल्याला पाहायचे आहेत. लगेच आपल्याला काय पाहायचे आहेत? MCQ त्या ठिकाणी काय करायचे आहेत? पाहायचे आहेत. ठीक आहे, समजून घ्या, सगळ्यात पहिले सेक्शन प्लेनला पॅरलल सर्कल प्रोड्यूस झाला, थोडा इन्क्लाइन केला, ऑल जनरेटर कट केला, इलिप्स झाला, नंतर अजून इन्क्लाइन केला, जनरेटरला पॅरलल केला, पॅराबोला झाला, आता अजून इन्क्लाइन केला आणि व्हर्टिकल ॲक्सिसला पॅरलल केला. बघा, सेक्शन प्लेन पॅरलल टू व्हर्टिकल ॲक्सिस, व्हर्टिकल ॲक्सिसला काय केलं आहे? पॅरलल केलं आहे प्लेन. ओके, किंवा बेसला काय केलं आहे? परपेंडिक्युलर केलं आहे. समजतंय? मग तुम्हाला काय प्रोड्यूस होणार आहे त्या ठिकाणी? हायपरबोला प्रोड्यूस होणार आहे. ठीक आहे, समजून घ्या, म्हणजे प्लेन जो होता सगळ्यात पहिले, बेसला पॅरलल सर्कल मिळाला, थोडा इन्क्लाइन केला, इलिप्स मिळाला, जनरेटरला पॅरलल केला, हायपर पॅराबोला मिळाला, आणि आता ॲक्सिसला पॅरलल केला, बघा इथे, आणि असा कट केला तर तुम्हाला इथे काय मिळतोय? हायपरबोला या ठिकाणी मिळत आहे. सो हायपरबोला कधी मिळेल? ज्यावेळेला सेक्शन प्लेन हा ॲक्सिसला काय असणार आहे? पॅरलल असणार आहे, किंवा बेसला काय असणार आहे? परपेंडिक्युलर असणार आहे. आता समजून घ्या, म्हणजे हा इथे आहे आपल्याकडे काय, हा इथे काय आहे आपल्याकडे? प्लेन आहे, बरोबर. मग याचा जर अँगल तुम्ही पाहिला, बरोबर ना,
हा जर बघितला हा प्लेन आहे, याचा अँगल जर बघितला हा तुमचा काय झाला अल्फा झाला, ओके. आणि हा जो याचा अँगल आहे जनरेटरचा हा काय आहे तुमच्याकडे बीटा आहे, ओके. आणि व्हर्टिकल सोबत हा अँगल जो असणार आहे हा गॅमा, म्हणजे हा डायरेक्टली काय झाला झिरो झाला. सगळ्यात पहिले हायपरबोलामध्ये गॅमाची व्हॅल्यू झिरो झाली, ओके. आणि थीटा बाय टूची काहीतरी व्हॅल्यू असणार आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा तो काय असणार कमी असणार आहे, ईची व्हॅल्यू ग्रेटर दॅन झिरो आहे, ओके. आता आणि अल्फा आणि बीटा बघूया, ठीक आहे. सो अल्फा किती झाला 90 डिग्री, ओके. आणि बीटा हा 90 डिग्री आहे का 90 पेक्षा कमी आहे, म्हणजे अल्फा हा 90 डिग्री असेल आणि विच इज ग्रेटर दॅन व्हॉट बीटा असणार आहे. मी तुम्हाला काय मिळालं हायपरबोला या ठिकाणी मिळाला. आता ह्या व्हॅल्यू तुम्हाला सगळ्या लक्षात ठेवायच्या आहेत आणि ह्या सगळ्या लक्षात राहतील. आता एकदम व्यवस्थितपणे तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे, समजतंय. आता आपण जाऊया त्या ठिकाणी समरीकडे, ठीक आहे. समरीच्या आधी एक स्पेशल टाईप आहे हायपरबोलाचा, त्याला म्हटलं जातं रेक्टॅंग्युलर हायपरबोला. दोनच मिनिटात संपवतो, काही टेन्शन घ्यायचं नाही, काही टेन्शन घ्यायचं नाही. बघा इकडे एक कोण होता, तर दोन घेतले बरोबर. हा काय झाला जनरेटर झाले ना, हे जनरेटर, हा एक जनरेटर, हा एक जनरेटर बरोबर. याला इथे म्हटलं जातं असिम्प्टोट्स. काय म्हटलं जातं? असिम्प्टोट्स म्हटलं जातं, ओके. हा या असिम्प्टोट्समधला जो अँगल आहे हा असणार आहे 90 डिग्री. हे जो हा जो अँगल असणार आहे हा असणार आहे 90 डिग्री, हा जो असणार आहे 90 डिग्री बरोबर. हा असणार आहे 90 डिग्री, ओके. आणि हा असणार आहे 90 डिग्री. आता मला सांगा हा अपेक्स येणार आहे, हा काय आहे अपेक्स? म्हणजे अपेक्स अँगलच किती झाला 90 डिग्री. रेक्टॅंग्युलर हायपरबोला इज अ स्पेशल टाईप ऑफ हायपरबोला. रेक्टॅंग्युलर हायपरबोला इज अ स्पेशल टाईप ऑफ हायपरबोला. हा एक हायपरबोलाच आहे, पण एक स्पेशल कंडिशन आहे की त्याचा जो अपेक्स अँगल असणार आहे हा 90 डिग्री असणार आहे, किंवा जे असिम्प्टोट्स असणार आहे हे दोघांना एकमेकांना काय असणार आहे परपेंडिक्युलर असणार आहे. झाले दोन क्वेश्चन. रेक्टॅंग्युलर हायपरबोला कधी प्रोड्यूस होईल? ज्यावेळेला अपेक्स अँगल 90 डिग्री असेल. रेक्टॅंग्युलर हायपरबोला कधी प्रोड्यूस होईल? ज्यावेळेला असिम्प्टोट्स आर ऑट परपेंडिक्युलर, बाकी सगळं सेम. हायपरबोला कधी प्रोड्यूस होतो? ज्यावेळेला सेक्शन प्लेन तुमच्या बेसला काय असणार आहे, बेसला काय असणार आहे तुमच्या परपेंडिक्युलर असणार आहे, किंवा तुमच्या ऍक्सिसला काय असणार आहे पॅरलल असणार आहे. तुम्ही पाहू शकता हा तुमच्याकडे प्लेन घेतलेला आहे, हा कट केला तर इथे तुमच्याकडे काय झालाय हायपरबोला तयार झालाय. आणि हे कायम काय असणार आहे कपलमध्ये असणार आहेत. कशामध्ये असणार आहेत? कपलमध्ये असणार आहेत, ठीक आहे. हा झाला तुमचा रेक्टॅंग्युलर हायपरबोला. पण आता लक्षात ठेवायचे सगळ्यात पहिलं समजून घ्या, समजून घ्या हा तुमचा सेक्शन प्लेन झाला बरोबर ना. सो विथ रिस्पेक्ट टू बेस हा काय झाला 90 डिग्री बरोबर ना. म्हणजे अल्फाची व्हॅल्यू किती झाली 90 डिग्री, जी आपल्याला माहीत आहे बरोबर. हां आता समजून घ्या, समजून घ्या इथे, इथे समजून घ्या. आता हा जो अँगल आहे हा 90 डिग्री आहे बरोबर. हां आणि हा जो ट्रँगल जर मी घेतला तर हा अँगल किती असेल 45 डिग्री, आणि हा अँगल किती असेल 45 डिग्री. मग हा अँगल काय, याला काय म्हटलं जातं बीटा म्हटलं जातं. मग बीटाची व्हॅल्यू किती असणार आहे 45 डिग्री असणार आहे, ओके. आता व्हर्टिकल आहे म्हणजे ॲक्सिस सोबतचा अँगल किती आहे झिरो, म्हणजे काय झाला तुमचा गॅमाची व्हॅल्यू झिरो असेल, विच इज लेस दॅन व्हॉट थीटा बाय टू. आणि जी ईची व्हॅल्यू असणार आहे ही असणार आहे रूट टू, ग्रेटर दॅन वनच आहे. हायपरबोलासाठी बघा, सर्कलसाठी ईची व्हॅल्यू झिरो, इलिप्ससाठी विच इज लेस दॅन वन, पॅराबोलासाठी इक्वल टू वन, आणि इलिप्स हायपरबोलासाठी ग्रेटर दॅन वन, आणि रेक्टॅंग्युलर हायपरबोलासाठी आता ॲड झाली किती रूट टू. व्हॅल्यू काढून बघा, एकपेक्षा जास्तच असणार आहे. म्हणजे हा हायपरबोलाच आहे, ईची व्हॅल्यू ग्रेटर दॅन वन असेल, पण स्पेसिफिक जर तुम्हाला विचारलं रेक्टॅंग्युलरसाठी तर किती असणार आहे रूट टू त्या ठिकाणी असणार आहे. इतकं सगळं सगळं सिम्पल होतं, ठीक आहे. समरी बघा, काही टेन्शन घ्यायचं नाही. बघा सगळ्यात पहिलं काय, सर्कल, सर्कल कधी प्रोड्यूस होईल? ईची व्हॅल्यू झिरो आणि अल्फाची व्हॅल्यू किती झिरो, ओके. इलिप्स कधी प्रोड्यूस होईल? ईची व्हॅल्यू लेस दॅन वन, अल्फा इज लेस दॅन बीटा, क्लिअर. पॅराबोला कधी प्रोड्यूस होईल? ईची व्हॅल्यू इक्वल टू वन आणि अल्फा इज इक्वल टू बीटा. हायपरबोला कधी प्रोड्यूस होईल? ईची व्हॅल्यू ग्रेटर दॅन वन, अल्फाची व्हॅल्यू ग्रेटर दॅन बीटा आणि अल्फा 90 डिग्री, ठीक आहे. रेक्टॅंग्युलर हायपरबोला कधी प्रोड्यूस होईल? ईची व्हॅल्यू रूट टू, अल्फाची व्हॅल्यू 90 डिग्री, बीटाची व्हॅल्यू 45 डिग्री, अल्फा इज ग्रेटर दॅन हॉट बीटा. विषय संपला, एवढं लक्षात ठेवायचं या लेक्चरमध्ये, बाकी लक्षात ठेवलं नाही तरी चालेल, ओके. बाकीच्या गोष्टी ऑलरेडी तुमच्या डोक्यात घुसलेल्याच आहे, ठीक आहे. चला आता बघूयात क्वेश्चन. दोनच मिनिटामध्ये क्वेश्चन संपेल म्हणजे विषय संपला, ओके. चला काय आहे पहिला क्वेश्चन बघा. व्हॉट टाईप ऑफ कर्व इज क्रिएटेड बाय द इंटरसेक्शन ऑफ अ प्लेन पॅरलल टू दी साइड ऑफ कोन. आता साइड ऑफ कोन म्हणजे जनरेटर साइड बरोबर ना, किंवा त्यालाच काय म्हटलं जातं जनरेटर, ओके. हा मग सेक्शन प्लेन बरोबर ना, इंटरसेक्शन ऑफ प्लेन, सेक्शन प्लेन म्हटलं नाही फक्त प्लेन म्हटले, पॅरलल टू साइड ऑफ कोन. आता ह्या जनरेटरला तुमचा सेक्शन प्लेन काय असणार आहे पॅरलल असणार आहे, मग तुम्हाला काय मिळणार आहे पॅराबोला त्या ठिकाणी मिळणार आहे. सो आन्सर काय असणार आहे तुमचं, ए विल बी युअर आन्सर, ओके. सेकंड क्वेश्चन मध्ये करेक्शन आहे, इथे ऍक्सिस नसून इथे काय आहे बेस आहे,
ठीक आहे, समजून घ्या हा काय आहे, बेस आहे. आता समजून घ्या क्वेश्चन, फार अवघड नाही आहे. मी क्वेश्चन सॉल्व्ह करायची आधी तुम्ही स्वतः एकदा व्हिडिओ पॉज करा आणि बघा, तुम्हाला 100% समजेल. बघा काय म्हटले, व्हॉट टाईप ऑफ कर्व इज क्रिएटेड बाय इंटरसेक्शन ऑफ अ प्लेन, प्लेनचा इंटरसेक्शन झालाय, विथ अ कोन विच मेक्स अन अँगल, सेक्शन प्लेन अँगल करतोय, किती करतोय, विच मेक्स अन अँगल विथ द बेस. बघा सेक्शन प्लेनचा अँगल, सपोज मी हा एक सेक्शन प्लेन घेतला, ठीक आहे, मग हा सेक्शन प्लेनचा जो अँगल असणार आहे विथ रिस्पेक्ट टू बेस म्हणजे काय, अल्फा, अल्फाबद्दल बोललंय, ठीक आहे, हा किती अँगल करतोय हा अल्फा, तेच पुढे म्हटलंय, ग्रेटर दॅन, ग्रेटर दॅन काय म्हटले, ग्रेटर दॅन कशाच्या ग्रेटर दॅन आहे, ग्रेटर दॅन अँगल बिटवीन द साईड ऑफ द कोन. बघा कशाची, साईड ऑफ द कोन अँड द बेस म्हणजे कोणता, बीटा, म्हणजे अल्फाची व्हॅल्यू बीटापेक्षा काय आहे, जास्त आहे, मग कोणता या ठिकाणी कोनिक सेक्शन मिळेल. आत्ताच सांगितलं ना रे, अल्फाची व्हॅल्यू ही बीटापेक्षा जास्त आहे या दोन्ही केसमध्ये, तर तुम्हाला काय मिळतोय, हायपरबोला मिळतोय. काय मिळतोय तुम्हाला, हायपरबोला त्या ठिकाणी मिळतोय. सो आन्सर काय असणार आहे, हायपरबोला असणार आहे, इतकं सिम्पल आहे, ठीक आहे. चला थर्ड क्वेश्चन बघा, अ राईट सर्क्युलर कोन रेस्टिंग ऑन एच पी, ओके एच पी म्हणजे काय, बेस, ऑन इट्स बेस इट कट बाय सेक्शन प्लेन पॅरलल टू एच पी. संपला विषय, सेक्शन प्लेन काय आहे, पॅरलल आहे एच पी ला म्हणजे बेसला, मग काय मिळणार आहे तुम्हाला, सर्कल त्या ठिकाणी मिळणार आहे. डोळे झाकून तुमचं आन्सर मिळालं, ठीक आहे. द सेक्शन कट बाय अ प्लेन ऑन अ राईट सर्क्युलर कोन आर कॉल्ड ॲज, जास्त रॉकेट सायन्स नाही, समजते का, इथे बघा, इथे आता काही म्हटलेलं नाही आहे की तू तुमचा जो सेक्शन प्लेन आहे हा पॅरलल टू बेस कट केला आहे, किंवा पॅरलल टू जनरेटर कट केला आहे, किंवा पॅरलल टू ॲक्सिस कट केला आहे, असं काहीच म्हटलेलं नाही आहे. त्याच्यामुळे सर्कल, हायपरबोला, इलिप्स, पॅराबोला हे आन्सर होणार नाही. इन जनरल, जनरलाइज क्वेश्चन आहे, मग तुम्हाला काय मिळणार आहे, कोनिक सेक्शन मिळणार आहे. पहिल्यांदा जाऊन बघायचे, जे डेफिनेशन सांगितले त्याच्यावरून तुम्हाला आन्सर मिळणार आहे काय, कोनिक सेक्शन. ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज कोनिक सेक्शन. बघा रेक्टॅंगल कोनिक सेक्शन आहे का नाही, ट्रँगल आहे का नाही, स्क्वेअर आहे का नाही, मग काय आहे, सर्कल काय आहे, कोनिक सेक्शन आहे. समजते, सो आन्सर काय असणार आहे, सर्कल. इन कोनिक्स द डॅश डॅश इज रिव्हॉल्विंग टू फॉर्म टू अँटी पॅरलल कोन्स जॉईंट ॲट द अपेक्स. मी मगाशी सांगितलं तुम्हाला, जनरेटरला जर तुम्ही रोटेट केलं 360 degree, तर तुम्हाला काय मिळणार आहे, या ठिकाणी कोन मिळणार आहे, मग याचा आन्सर काय असणार आहे, जनरेटर असणार आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग हॅज इसेंट्रिसिटी मोर दॅन युनिटी, मगाशीच सांगितलं, ईची व्हॅल्यू 0 सर्कलसाठी, ईची व्हॅल्यू लेस दॅन 1 इलिप्ससाठी, ईची व्हॅल्यू इक्वल टू 1 पॅराबोलासाठी, आणि ईची व्हॅल्यू ग्रेटर दॅन युनिटी हायपरबोलासाठी. याचा आन्सर काय असणार आहे, ग्रेटर म्हटले म्हणजे काय, हायपरबोला, ठीक आहे. आता बघा, मॅच दी फॉलोइंग, समजून घ्या, काही नाही, दोनच मिनटात होईल सॉल्व. बघा ईची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1, आत्ताच सांगितलं, ईची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 हायपरबोला, म्हणजे याची जोडी कुणाशी लागणार आहे, हायपरबोला, याची जोडी कुणाशी लागणार आहे, हायपरबोला, ठीक आहे. सॉरी, लेस दॅन 1 म्हटले, लेस दॅन 1 म्हटले म्हणजे काय झालं, तुमचा इलिप्स झाला, ठीक आहे. हां, सो याची जोडी तुमची इलिप्स सोबत लागणार आहे, म्हणजे 3 जोडी लागणार आहे, म्हणजे ए हा तुमच्या 3 समोर असणं गरजेचं आहे. इथे आहे का, नाही, इथे आहे का, नाही, इथे आहे का, नाही, आन्सर काय असणार आहे, सी. बाकीचे ऑप्शन तुम्ही मॅच करून पाहू शकता, ठीक आहे. चला, अ प्लेन इज पॅरलल टू बेस ऑफ द रेग्युलर कोन अँड कट्स द मिडल. विषय किती सिम्पल आहे, प्लेन पॅरलल आहे बेसला, डोळे दाखवून काय आलं तुमचं आन्सर, सर्कल त्या ठिकाणी आलेलं आहे, ठीक आहे. सो अशा प्रकारे हे लेक्चर या ठिकाणी संपलेलं आहे. आता तुम्हाला काहीही जर डाऊट असेल, समजतंय ना, जर तुमचं हे नवीन सब्जेक्ट आपण घेतलेत, बरोबर, याची बॅच आहे फक्त 1200 रुपये, 1199 मध्ये, पूर्ण TPA ची जी बॅच आहे ही 2999 मध्ये, आणि फुल कोर्स सगळे BMC TPA MGPA बरोबर ना, WRD MIDC PMC सिडको यांची कंबाईन बॅच फक्त 3499 मध्ये, ठीक आहे. नक्की ह्या बॅचेसचा तुम्ही फायदा घ्या. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.